उपेंद्रला जितकं रिकग्निशन मिळायला हवं होतं तितकं मिळालं नाही आहे असं माझ्याजवळच्या बऱ्याच जणांना असं वाटतं, पण मला काही रिग्रेट्स नाहीत. मी आता नाव घेत नाही, एक मराठीतली प्रसिद्ध नटी जिने फोन करून मला सांगितलं की उप्या आता ना सोशल मीडियावर आपण असं करूया ना, आपण आता ते स्पॉट द स्टार करूया, सगळा खर्च मी करणार, तू फक्त माझ्याबरोबर बरिस्तामध्ये ये किंवा तू तिकडे जा आणि आपण ते सगळं हे करूया वगैरे 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 वगैरे. तर मी म्हणालो अगं, ज्या गावाला मला जायचंच नाही त्या बसमध्ये मी बसू कशाला, कारण की त्याला त्या पद्धतीची एक मानसिकता लागते. म्हणजे ते जे सगळे आता माझं येतं आहे हे आणि मग माझा तो असा स्टेटस आणि हे ते सारखे अपडेट्स, तर त्याला एक मानसिकता लागते. म्हणजे ते सगळे लोक जे करतायत ते अत्यंत चुकीचं करतायत असं मला ॲब्सोल्युटली म्हणायचं नाही आहे, पण ते मला मनापासून तसं करायला जमणार नाही. आणि त्यामुळे मग तू म्हणतेस तसं बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणून आपण इथे मागं पडतो, म्हणून आपण इथं मागं पडतो. माझं सिम्पल म्हणणं असं असतं की लेट युअर परफॉर्मन्स स्पीक, तुमचं काम बोलू देत, त्या कामात तुमच्याकडे काम बरं येऊ देत. मी कसं काम भारी करतो असं जर का मीच टिमक्या मारवाया वाजवायला लावलं लागलं तर मग काय मतलब नाही. आणि असं माझ्या जवळच्या लोकांना वाटतं तुझा जो प्रश्न आहे की अजून खूप क्वालिटीचं काम यायला हरकत नव्हतं तुझ्याकडे, तू ते डिझर्व करतोस वगैरे. मी म्हणतो जस्ट कीप ऑन डुईंग, ट्राय टू गिव्ह युअर बेस्ट, डू नॉट प्लॅन एनिथिंग, होईल.